टाय टाय फिश नाही तर टाय टाय विन अशीच काहीशी परिस्थिती भारत अफगाणिस्तानच्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये घडली चाळीस षटकानंतर सामना टाय झाला त्यानंतर दोन सुपर ओव्हरचा थरार रंगला मग कुठे जाऊन सामन्याचा निकाल लागला मात्र सामन्यात जे काही घडलं त्यानंतर पैसा वसूल झाल्याची भावना व्यक्त झाली एवढं नक्की या सामन्यात नक्की काय काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्याचा हिरो ठरला भारताचा कर्णधार रोहित शर्मा त्याने तब्बल तीन वेळा फलंदाजी केली पहिल्या डावात त्याने एकशे एकवीस धावा चोपल्या त्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये तेरा आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अकरा धावांचं त्यांनी योगदान दिलं रोहित शिवाय भारताला सामना जिंकवण्यात रिंकू सिंग मुकेश शर्मा वॉशिंग्टन सुंदर आणि रवी विष्णूचा देखील सिंहाचा वाटा होता तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला मात्र तो निर्णय चांगलाच अंगलट आला अवघ्या बावीस धावात भारताने चार बळी गमावले सामन्यात भारत पिछाडीवर पडला असं वाटत असताना कर्णधार रोहित शर्मा धावून आला आणि त्याला साथ लाभली रिंकू सिंगची दोघांनी तब्बल एकशे नव्वद धावांची पार्टनरशिप केली या दरम्यान रोहित शर्मा याने एकशे एकवीस धावा फुटल्या तर रिंकूने एकोणचाळीस चेंडूत एकोणसत्तर धावांची तडाखेबंद के खेळी केली दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला दोनशे तेरा धावांचं आव्हान दिलं धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला भारताला पहिला बळी मिळवण्यासाठी अकरा षटकांची वाट पाहावी लागली त्र्याण्णव धावांवर अफगाणिस्तानने आपला पहिला बळी गमावला मात्र त्यांनी वेगाने धावा काढल्याने चेंडू आणि आवश्यक धावा यांचं गणित तसं आवाक्यात होतं येणारा प्रत्येक अफगाण फलंदाज आला बॉल टोलो या पद्धतीने खेळत होता त्यांच्या पहिल्या तीनही फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं त्यानंतर मोहम्मद नाबी आला त्याने सोळा चेंडू चौतीस धावा चोपल्या एका बाजूने गुलाबुद्दीन नईबने किल्ला लावून धरला त्यामुळे सामना कधी भारताच्या बाजूने तर कधी अफगाणिस्तानच्या बाजूने झुकत होता शेवटच्या दोन षटकात चाळीस पेक्षा अधिक धावा लागत असताना अफगाणिस्तानने सामना टायपर्यंत पोहोचवला मात्र शेवटच्या दोन चेंडू आधी भारत सामना हरतो की काय अशी परिस्थिती झाली होती मात्र मुकेश कुमारने शेवटच्या दोन चेंडूत कमानच केली त्याने नईबला रोखलं आणि सामना टाय झाला रोहित शर्मा आणि कंपनीने यानंतर नक्कीच मोठा श्वास घेतला असणार सामना टायकडे गेला याचा आनंद तर होताच पण सामना जिंकणं अजून बाकी होतं आता अफगाणिस्तानचे फलंदाज बॅटिंगसाठी उतरले त्यांनी मुकेश कुमारच्या षटकात सोळा धावा कुटल्या यात एका चौकार आणि षटकाराचा समावेश होता मग आता सुपर ओव्हरमध्ये भारताकडनं बॅटिंग करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल आला त्यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजाच्या पहिल्या दोन चेंडूंवर एक एक धाव काढल्या त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने लागोपाठ दोन षटकार ठोकले आता समीकरण दोन चेंडू तीन धावा असं झालं होतं यानंतर रोहितला एकच धाव काढता आली यानंतर मोठा ड्रामा झाला रोहितने मैदानातून बाहेर जात रिंकूला मैदानात बोलवलं रोहितच्या या निर्णयावर बरीच चर्चा झाली अनेकांना वेगवेगळ्या नियमांची आठवण देखील झाली असो सामन्याचा शेवटचा बॉल खेळायला जयस्वाल स्ट्राईकवर होता मात्र त्याला चेंडू होता आला नाही अखेर चोरटी धाव काढत सुपर ओव्हर देखील टाय झाली यानंतर सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू होते आता कुठं दुसरी सुपर ओव्हर सुरू झाली होती भारताकडून पुन्हा फलंदाजीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंग आले तर अफगाणिस्तानकडून फरीद अहमद गोलंदाजीसाठी आला पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने षटकार तर दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला तर तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव काढल्याने रिंकू सिंग स्ट्राईकवर आला मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात रिंकू बाद झाला त्यानंतर भारताने फलंदाजीसाठी संजू सॅमसनला पाठवले आता त्याला का संधी दिली यावर बरीच चर्चा झाली मात्र संजूला आलेल्या संधीचं सोनच करता आलं नाही त्याला चेंडू टोलवताच आला नाही मात्र या सगळ्यात मोठा फटका बसला म्हणजे रोहित शर्मा धावबाद झाला आणि अशा प्रकारे भारताचा डाव देखील आटोपला म्हणजे अवघ्या अकरा धावात भारताचे दोन फलंदाज बाद झाले त्यामुळे अफगाणिस्तानला बारा धावांचं आव्हान मिळालं त्यामुळे हा सामना भारताच्या हातून निसटला असं बोललं ला जाऊ लागलं आवेश खान आणि रवी विष्णवी असे दोन पर्याय भारतासमोर गोलंदाजीसाठी होते आवेश खानला सामन्यात भरपूर धावा चोपला गेला त्यामुळे तो बारा धावांचा बचाव करेल असं वाटत नव्हतं मग रोहित शर्माने रवी विष्णवीच्या हातात चेंडू दिला आणि अनेकांच्या भुवळ्या उंचावल्या कारण तसा हा निर्णय धाडसी होता पण रोहितकडे दुसरा पर्याय देखील नव्हता मग काय बिष्णोने पहिल्या चेंडूवर मोहम्मद नबीला बाद केले दुसऱ्या चेंडूवर यारकर टाकला आणि फलंदाजाला एकच धाव करता आली तर तिसऱ्या चेंडूवर रेहमुल्ला गुरुबादला देखील त्याने बाद केलं अशा प्रकारे अवघ्या तीन चेंडूत सुपर ओव्हरचा निकाल लावत बिष्णोईने कमालच केली एवढं सगळं झाल्यानंतर सामन्याचा थरार थांबला मात्र या सामन्यासह भारताने तीन सामन्यांची मालिका जिंकली रोहित शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला मात्र भारताला हा सामना जिंकून देण्यात अनेकांचा सिंहाचा वाटा होता तुमच्या मते सामन्याचा हिरो कोण होता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लेट्सअप मराठीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद